महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी 4 टप्प्यात सुमारे 35 जागांवरची मतदानाची प्रक्रिया आता पार पडली आहे आणि 5व्या आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यात 20 तारखेला मतदान होणार आहे. या 20 तारखे रोजी होणाऱ्या मतदानासाठी एकूण 13 जागांवर मतदान होईल, ज्यामध्ये सर्वाधिक जागा या मुंबईमधल्या असतील. या 35 जागा ज्या ठिकाणी आतापर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणे झालेली आहे, संपलेली आहे, त्या 35 जागांपैकी कुणाच्या पारड्यात नेमक्या किती जागा जाऊ शकतात आणि खरंच ज्या प्रकारचं वातावरण सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांवर बनवलं गेलं आहे, तयार झालेलं आहे, त्या वातावरणाच्या आधारे जर पाहिलं तर खरंच महाविकास आघाडीच्या 35 जागांपैकी 20 जागांवर त्यांच्या खासदार जे आहेत ते निवडून येऊ शकतात का, पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. सुरुवात करूयात पहिल्या टप्प्यांपासून. महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं ते रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या ठिकाणी झालं. यापैकी चंद्रपूरची जागा आणि भंडारा गोंदियाची जागा, रामटेकची जागा जी आहे ती काहीशी स्ट्रॉंग मानली जाते. रामटेक आणि चंद्रपूर या दोन जागा आहेत जिथे महाविकास आघाडीला यश मिळू शकतं आणि तिसरी जागा पुन्हा कदाचित गडचिरोली, चिमूर हा मतदारसंघ महाविकास आघाडीला जाऊ शकतो. म्हणजे पहिल्या टप्प्यातल्या 3 जागा महाविकास आघाडीला जातील. दुसरा जो टप्पा तो 26 एप्रिलला झाला, ज्यावेळी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम यापैकी बुलढाण्याची जागा अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या सगळ्यांपैकी परभणीची जागा, यवतमाळ वाशिमची जागा, हिंगोलीची जागा, व बुलढाण्याची जागा आणि वर्ध्याची अमरावतीची जागा अशा एकूण 5 ज्या जागा आहेत त्या महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात. 5 अधिक 3 अशा एकूण 8 जागा 2 टप्प्यातमधल्या. तिसरा टप्पा जो आहे जो 7 मेला झालं ज्या ठिकाणचं मतदान, त्यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले यामध्ये महाविकास आघाडीच्या पारड्यात जाऊ शकणाऱ्या ज्या जागा आहेत त्यामध्ये पहिली जागा येते बारामती, धाराशिव, सोलापूर, माढा, सातारा, कोल्हापूर अशा ज्या जागा आहेत त्या जाऊ शकतात. म्हणजे 7 जागा 8 अधिक 7 अशा एकूण 15 जागा ज्या आहेत त्या पहिल्या 3 टप्प्यातला जातील. आणि चौथा टप्पा जो आहे जो आता नुकताच पार पडला 13 तारखेला, ज्या ठिकाणी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड यापैकी अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, शिरूरची जागा, त्यानंतर पाहायला गेलं तर जळगावची जागा आणि बीडची जागा जी आहे ती कदाचित महाविकास आघाडीला जाऊ शकते. म्हणजे पहिल्या 3 टप्प्यातल्या 15 आणि ह्या शेवटच्या टप्प्यातील 5 अशा एकूण 20 या जागा आहेत ज्या महाविकास आघाडीच्या पारड्यात जाऊ शकतात. 35 ठिकाणी मतदान झालं आहे, 35 पैकी 20 म्हणजे जवळपास 50% वरतीच्या जागा आहेत त्या एकट्या महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात. पण हे सगळं जे वातावरण आहे ते सोशल मीडियातलं आणि तिथल्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियाहून आलेलं आहे. यामध्ये कुठलंही आता म्हणजे यावर जे शिक्कामोर्तब होईल ते 4 जूनला होईल. 4 जूनला कळेल की खरंच या 35 जागांपैकी नक्की किती जागा अशा आहेत की जिथे खरोखर ही आकडेवारी खरी ठरते. सोशल मीडियामध्ये फिरलेलं वारं खऱ्या अर्थाने आता ग्राउंडवर तितकं दिसतंय का? जिथे जिथे जेव्हा जेव्हा मतदान झालं त्या मतदानाची टक्केवारी, मतदान झाल्यानंतरचा सगळ्या लोकांच्या मत नेमकं काय होतं या सर्व आधारावर ते आपल्याला कळणार आहे. आणि 4 जूनला आपल्याला याचा फायनल निकाल जो असेल तो 4 जूनलाच कळेल. आता 35 जागांपैकी सर्वे किंवा इतर गोष्टी ज्या सांगत आहेत त्यापैकी 20 जागा तरी महाविकास आघाडीला येतील असं सांगण्यात येत आहे. तुमचं मत नेमकं काय आहे? 35 पैकी किती जागा महाविकास आघाडीला जाऊ शकतात किंवा महायुतीला 35 पैकी किती जागा जातील? कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.